आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेव तालुक्यातील कोथळी येथे मोठ्या प्रमाणात यंदा उरूस भरला होता. हजरत बोरादीन वल्ली यांचा उरूस खूप मोठ्या प्रमाणात इथे भरतो. कोथळी येथील SN बॉईज या मंडळानं यंदा उरसाचं नियोजन खूप छान केलं होतं. रविवारपासून सुरू झालेल्या उरसाला खूप मोठी गर्दी झाली होती. मंडप उभारणी रविवारी करण्यात आली, तर सोमवारी डॉग शो आणि रेसही आयोजित करण्यात आली होती. गंधरात्रीच्या कार्यक्रमाला मोठी गर्दीही झाली होती. मंगळवारी भरगच्च उरूस होता. महानैवेद्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. कुस्त्याही येथे पार पडल्या. बुधवारी वेगवेगळे कार्यक्रम पार पडले. घोडागाडी शर्यत, एक गाडी एक घोडा अशा शर्यती येथे पार पडल्या. बाहुबली खवाटे, हनुमंत लोहार, अक्षय पाटील, अनिल खवाटे, जिगर मोजावर, शुभम लोहार, सोहल सनदी, महेश कोळी, हर्षद शेख यांनी मोठे परिश्रम घेतले. दिलीप पाटील, राजू मोजावर, मिरासो संदी, जमीर मोजावर यांचे उसासाठी मोलाचे सहकार्य लाभले. महानकारीसाठी कोथळीहून अभय वाळकुंजे. हजरत बुरंदीन वली उरसानिमित्त आज कोथळी गावात उरूस भरला होता. एशियन बॉईजच्या सर्व या मुलांनी उरसाचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी आम्हाला दिलीप पाटील साहेब असून देत, जमीर मुजावर असून देत यांचे आम्हाला मुलाचे मार्गदर्शन लाभले आहे. ह्या छोट्या छोट्या मुलांनी मिळून आता या उरसाचं आयोजन केलं आहे आणि आम्ही आता डॉग रेस स्पर्धासुद्धा आयोजित केल्या होत्या, त्यासुद्धा शांततेत पार पडल्या आहेत. आणि आता संध्याकाळी कव्वालीचाही कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यामुळे आणि तोही आता चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे त्याचं, तोही आता पार पडेल. आणि उद्या सकाळी घोडागाडी शर्यतींचे पण आयोजन केले आहे, ते उद्या इथे मराठशाळेजवळून सोडण्यात येणार आहे. उरसानिमित्त सर्व भाविकांची गर्दी मात्र इथे फुल झाली, भरपूर झालेली आहे. आणि या उरसानिमित्त येणाऱ्या भाविकांना आमच्या SN बॉईज मार्फत हार्दिक शुभेच्छा.